कर्जत मधील तौसिफ शेख यांच्या आत्मदहनास प्रशासनाची तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या पालकमंत्र्यांची अनास्था कारणीभूत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी केलाय. विखे आणि मुंडे मंगळवारी कर्जत मध्ये शेख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी त्यांचं सांत्वन केलंय. कर्जत शहरातील तौसिफ शेखच्या मृत्यूस कर्जतच्या मुख्याधिकाऱ्यांपासून ते तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. या सर्वांवर निलंबनाची कारवाई करून खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अभी सभी यहां पे आज एक दुख के साथ यहां बैठे हुए हैं. एक की आंखों में तौसीफ के लिए आंसू और मैं ये मानता हूं कि ये उसका काम है जो आज भी आपको याद आ रहा है और उसने अपने लिए खुद ये लड़ाई नहीं लड़ी. वहां अतिक्रमण निकाल के कोई तौसीफ अपना घर बनाने वाला नहीं. जो अन्याय हुआ था वो अन्याय हमारे ऊपर हुआ है तो वो न्याय सबको मिलना चाहिए, यही उसकी कोशिश थी. लेकिन उस न्याय वो आपको न्याय देने के लिए खुद अपनी जान दे बैठा, अपने आप को खत्म कर बैठा. इसलिए आपके मन में जो भी शासन प्रशासन के प्रति गुस्सा हो आपके मन में ही रहो. मेरी यही आप सबसे दरखास्त है, गुजारिश है. मैं ये लड़ाई इसके आगे लड़ूंगा, आपकी तरफ से लड़ूंगा, तो उसकी तरफ से लड़ूंगा, उसके पूरे परिवार की तरफ से मैं लड़ूंगा. मुंडे यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कर्जतचा दौरा करून मयत शेख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. यावेळी विखे आणि मुंडे यांनी शेख यांच्या मृत्यूस प्रशासनासह पालकमंत्री राम शिंदेही जबाबदार असल्याचा आरोप केलाय. विखे यांनी शेख कुटुंबियांस वैयक्तिक 1,00,000 मदत करताना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं जाहीर केलंय. त्याची निश्चितपणे त्याचं जे त्याला जे होतं या ठिकाणी होतात पालवी म्हणे आपल्या समाजाकरता त्यांनी त्यांनी जे त्याला जे मरण आलेलं आहे ते व्यर्थ जाणार नाही. निश्चितपणे या सगळ्या प्रकाराची दखल घेत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेल. मुख्यमंत्र्यांना जरी वाटत असेल की आपल्या सहकार्याला आपण संरक्षण देऊ शकतो ते आम्ही होऊ देणार नाही. आणि या कुटुंबाला आणि या सगळ्या कुटुंबाला न्याय द्यायची भूमिका तर मी घेऊच. या सगळ्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही सरकारकडे आपण ती मंजूर मान्य करून घेऊ. कारण शेवटी या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार नाही, विपक्षपाती होणार नाही, सीआयडी मार्फतच ही चौकशी झाली पाहिजे. त्या स्वतंत्र एखादी आपल्याला एसआयटी करता आली, स्थापन करता आली, पण हा अतिशय गंभीर असा गुन्हा झालेला आहे यंत्रणेकडून. तर निश्चितपणे या बाबतीमध्ये या सगळ्या प्रकाराचा न्याय निवाडा झाला पाहिजे. म्हणून सीआयडी मार्फत, एसआयटी मार्फत ही सगळी चौकशी मला वाटतं लगेच आपल्याला करण्यासंबंधी राज्य सरकारला मी पुढच्या 1-2 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि आपण त्या संदर्भात निर्णय घेऊ. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज आमच्या कुटुंबामध्ये मोठी घटना घडली आणि ती म्हणजे आमचे बंधू तोशुभ यांनी नगर इथे कलेक्टर ऑफिससमोर आत्मदहन केलं. ती फक्त घटना नसून आमच्या घरावर कोसळली एक मोठी कुऱ्हाड आहे. आज शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काय झालेलं आहे तर आमच्या कुटुंबियाच्या वतीनं फक्त एकच विनंती आहे की बाबा यात जे काही जिम्मेदार असतील किंवा जे काही गुन्हेगार असतील त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी. आज आमच्या तोशुभाईची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. आज त्यांना शासनाकडून 50,00,000 रुपयाची आर्थिक मदत मिळावी. त्यांची जी पत्नी आहे तिला शासकीय नोकरी मिळावी. त्यांच्या लहान 2 मुले आहेत, 1.5 वर्षांची आणि 1.5 वर्षांची एक मुलगी, 2 मुली आहेत. या मुलींना कुठेतरी शिक्षणासाठी निधी मिळावा आणि आमच्या घराचं पुनर्वसन व्हावं हीच सर्व कुटुंबियांच्या वतीनं एक मागणी आहे. आणि त्याचबरोबर जे काही तोशुभाईंनी लढा सुरू केला आहे तो लढा थांबता कामा नये आणि तो लढा पुढे गेला पाहिजे. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज, कर्जत.